हॅलो फ्रेंड्स, स्वातीस फूड कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ग्रीन चिली सॉस बनवणार आहे. ग्रीन चिली सॉससाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे. इथे मी 200 ग्रॅम बारीक हिरवी मिरची घेतली आहे, जी जास्त तिखट असते. त्याच्यानंतर 100 ग्रॅम ही लांब हिरवी मिरची घेतली आहे, जी कमी तिखट असते. त्याच्यानंतर 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठ्या आल्याचा तुकडा, 2.5 चमचे मीठ, व्हिनेगर घेतलं आहे आणि 5 चमचे साखर घेतली आहे, 1/4 कप पाणी आणि जिरे घेतलेत. आता हे दोन्ही मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्यात आणि आल्याचेही असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेत. आता गॅसवरती कढई चांगली गरम झाली आहे. मध्यम आचेवरती ठेवायचा आहे गॅस आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 चमचे तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून, जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये ह्या मिरच्या घालायच्या आणि ह्या मिरच्या छान अशा परतून घ्यायच्या. व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत मिरच्या. जवळपास 4 ते 5 मिनटं झाले. मिरच्यांचा कलरसुद्धा थोडा थोडा चेंज व्हायला लागला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे लसूण आणि आलं. आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत एक 5 मिनटं एक मध्यम आचेवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता बघा, 7 ते 8 मिनटं झालेत मिरच्या भाजल्या. त्याच्यामध्ये मी 1/4 कप पाणी घातले आणि आता हे मिक्स करून झाकण ठेवून जवळपास 1-10 मिनटं ह्याला मिरच्या शिजून द्यायच्या व्यवस्थित. साधारण 5 ते 6 मिनटांनी बघा, ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आहे, त्यामुळं झाकण ठेवून परत या मिरच्या शिजवून घ्यायच्या थोड्या. 10 मिनटं झाली आहेत. आता बघा, ह्याच्यामध्ये कुठंच पाणी राहिलेलं नाही आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. आता मी गॅस बंद केला आहे आणि या मिरच्या अशा खाली उतरून घेतल्यात गॅसवरून. आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे जिन्नस ॲड करणार आहे. आता सुरुवातीला घालायची साखर. साखर मी इथे 5 चमचे घेतली आहे, कारण माझ्याकडच्या ज्या छोट्या मिरच्या आहेत त्या खूपच तिखट आहेत. मिरच्याच्या तिखटाप्रमाणे तुम्ही साखर आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. आणि मी मीठ घेतले जवळपास 2.5 चमचे. आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हे मिक्स झालं आहे तर आता हे सर्व मिश्रण थंड होऊन द्यायचं आणि मगच ह्या मिरच्या मिक्सरवरती बारीक करायच्या. थंड झाल्याशिवाय ह्याला बारीक करायचं नाही आहे. आता जवळपास 1/2 तास झाला आहे हे व्यवस्थित थंड झाले. आता बघा, ह्याच्यामध्ये जे खाली तुम्हाला पाणी सुटल्यासारखं दिसतंय ते साखर आणि मिठाचं पाणी आहे. आता हे एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं. जर एकदम सर्व बसत नसेल तर थोडं थोडं वाटलं तरी चालेल. आता मी सुरुवातीला एक साधारण 3 चमचे व्हिनेगर घालून हे बारीक करून घेते. आता बघा, अशी जाडसर पेस्ट तयार झाली आहे. तर मला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं व्हिनेगर ॲड करावं लागणार आहे. आता मी 1/4 कप अजून व्हिनेगर ॲड करते आणि परत 1-2 ते 3 मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं. बघा, एकदम व्यवस्थित पेस्ट तयार झाली आहे. चेक करूयात आपण. व्हिनेगरमुळे ग्रीन चिली सॉस हा जास्त दिवस टिकतो. आता हे सर्व तयार झालेली पेस्ट आहे ती अशी एका मोठ्या गाळणीमध्ये काढून घ्यायची. त्याच्या खाली एखादं भांडं किंवा असं काचेचा बाउल ठेवून हे व्यवस्थित गाळून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून काय होतं, ह्याच्यामध्ये जो चोथा राहतो तो साईडला निघतो आणि एकदम व्यवस्थित आपल्याला बाहेर मिळतं, तसा आपला सॉस तयार होतो. आता बघा, किती मस्त सॉस तयार झालेला आहे. आता हा सॉस तुम्ही सॉस बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे एखादा हवाबंद डबा असेल, बरणी असेल, त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता. आता हा बघा, साईडला जो हा चोथ्यासारखा भाग उरलाय, त्याचा तुम्ही चटणी म्हणून सुद्धा वापर करू शकता किंवा भाज्यांमध्ये हे वापरू शकता. असा हा अशा पद्धतीने जर तुम्ही सॉस बनवलात तर हा फ्रीज नसेल तर 3 महिने व्यवस्थित टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्तही टिकतो.
तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.